राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयासंदर्भात गेल्या 3 वर्षांपासून प्रत्येक अधिवेशनात गदारोळ होत आहे. दरम्यान अनेकदा राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयासंदर्भात तारांकित प्रश्न म्हणून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरल्याने अखेरीस ग्रामीण रुग्णालयासाठी 17 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र मंजूर झालेला निधी अजूनही कागदपत्रीच असून ग्रामीण रुग्णालयाचा कारभार अजूनही पडक्या भिंतीच्या आत सुरू आहे. दरम्यान गुरुवार दिनांक 24 रोजी आठवडे बाजार भरलेला असताना ग्रामीण रुग्णालयात आणि समोरील भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सकाळी 10 च्या दरम्यान नुकतेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णालयात हजर झालेले असताना एका प्रसूती झालेल्या महिलेला विजेचा शॉक बसला. तिने तात्काळ आरडाओरड करून सदरची बाब एका महिला कर्मचाऱ्याला सांगितली. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगली धावपळ उडाली असताना महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता पावसाच्या पाण्यामुळे रुग्णालयाच्या सर्व भिंती ओल्याचिंब झालेल्या असताना वीज पुरवठा करणाऱ्या तारेचे घर्षण भिंतीला होऊन वीज प्रवाह उतरल्याचं सांगण्यात आलं. महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर पाहणी केली असता बहुतेक ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीप्रमाणेच वीज बोर्ड आणि वायरी जुनाट झाले असल्याचं सांगण्यात आलं. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र वैरगर यांच्याशी चर्चा केली असता ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला विजेचा झटका बसला, मात्र त्यातून महिला आणि तिचे तानुले बाळ वाचल्याचे सांगण्यात आलं. ग्रामीणमध्ये ना सगळं इमारत जीर्ण झालेली आहे आणि 80 वर्षापूर्वीची इमारत आहे, त्याच्यामुळे ती इमारत निष्कामित करण्यासाठी नगरपालिकेने पत्र दिलेले आहे. सध्या पाऊस खूप झाल्यामुळं सगळं पाणी भिंतीतनं खाली उतरलेलं आहे आणि त्यामुळं सगळे इलेक्ट्रिक कनेक्शन जे आहे सगळे हे झालेले आहेत. इलेक्ट्रिक कनेक्शन हे झाल्यामुळे सगळे स्पार्किंग होते, त्यामुळे त्या पेशंटला खूप किती पेशंटच्या जीवाला पण धोका निर्माण झालेला आहे. आणि आम्ही पण जेव्हा काम करताना मोठं जिकरीचं जीवमुठी धरून सगळ्यांचं काम चालू आहे. काल एका पेशंटची जेव्हा डिलिव्हरी झाली तिथं डोकं तिथं भिंतीला जेव्हा लागलं तेव्हा तिला पण त्याचा करंट जाणवला. म्हणजे अशा प्रकारचे आता इन्सिडेंट घडत आहेत. त्यांना सकाळपासून 10 वाजे आता आल्या सकाळपासून तर सगळे फटाके उडाल्यासारखे लाईट स्पार्किंग होते, त्यामुळे हे खूप रिस्की काम झालेलं आहे. त्यामुळे या अगदी तातडीने पटकन याला याच्यावर मार्ग म्हणजे पटकन लवकर कुठेतरी तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट केलं पाहिजे आणि मग याच्यात लवकर इथं दुरुस्ती करून किंवा जे काय पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजे. पण सध्या तरी त्वरित पेशंटच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून लवकर कुठेतरी नगरपालिकेने किंवा दुसरीकडे कुठेतरी जागा द्यायला पाहिजे आणि मग जेणेकरून त्या ठिकाणी तिथे ओपीडी किंवा प्रायमरी आम्ही व्यवस्थित बघू शकतो. तर शासनाकडे ग्रामीण रुग्णालय आणि दुरावस्थेबाबत अनेकदा माहिती सादर करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षापासून 17 कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे, मात्र प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली नसल्याने तात्पुरती डागडुजी करत ग्रामीण रुग्णालयात काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांसह रुग्णांना संरक्षण देण्याची मागणी डॉ वैरागर यांनी केली. विजेचा प्रवाह रुग्णालयात उतरल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी आणि इतर कामकाज रुग्णालयाच्या बाहेर सुरू केलं होतं. राहुरी ग्रामीण रुग्णालयाची इमारत अतिशय दुरावस्थेत असून या ठिकाणी जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा थोडाही पाऊस आला तर खूप गळती होते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट सगळीकडे पास होत असतो. अनेक ठिकाणी स्पार्कल्स उडत असतात आणि त्यामुळे आमच्या स्टाफलाही काम करणं अवघड जातं. शिवाय पेशंटला आम्ही आत घ्यायचं की नाही हा प्रश्नही आम्हाला पडतो. त्याचबरोबर पेशंटला बघितलं तर पाहिजे, म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरं आम्हालाही सापडत नाहीत. आणि हे शासन स्तरावरती कळवलं गेलेलं आहे बऱ्याच वेळा, तिकडून ग्रामीण रुग्णालयाची इमारत मंजूरही झालेली आहे. फक्त आम्ही आता आम्हाला एक पर्यायी व्यवस्था जागा हॉस्पिटल चालवण्यासाठी उपलब्ध व्हावी याची वाटतो. प्रतिनिधी मीनाश पटेकर, माय न्यूज, राहुरी.